कलाकारांना पडद्यावर पाहणं जितकं रंजक वाटतं तितकाच त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांचा इतवरचा प्रवास, त्यांचं बालपण या बाबतीतही जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशीच काहीशी साऱ्यांच्या दिलावर राज्य करणाऱ्या एका कलाकाराच्या बालपणीची आठवण समोर आलीये. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने अल्पावधीतच साऱ्या महाराष्ट्राला आपलंसं केलं. त्याच्या अभिनयाची जादू तर साऱ्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय. पृथ्वीक सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याच्या एका इन्स्टा स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीकने त्याच्या इन्स्टा स्टोरीला त्याच्या मोठ्या भावाने शेअर केलेला एक फोटो रिपोस्ट केलाय. पृथ्वीकचा भाऊ प्रतीक कांबळेने त्याच्या इन्स्टाग्रामवर पृथ्वीक आणि त्याचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता आणि सोबत कॅप्शन देत लिहिलं होतं की गावच्या घरातलं हे जुनं कपाट आणि त्याच्या आरशावरचा हा माझा आणि पृथ्वीकचा लहानपणीचा फोटो माझ्या आजीने आम्ही लहान होतो तेव्हापासून आरशाला लावून ठेवलाय. तो आजही तसाच आहे. घरात आल्यावर ह्या फोटोकडे पाहिलं की जाणवतं गाव म्हणजे आपली मुळं आणि आपली अस्तित्व असे का म्हणतात. असे म्हणत प्रतीकने पृथ्वीकला हा फोटो टॅग करत पोस्ट केलाय. दरम्यान पृथ्वीकचा लहानपणीचा फोटो समोर आला असून या फोटोमध्ये पृथ्वी खूपच गोड दिसत आहे. पृथ्वीक आणि प्रतीक यांच्यातील बॉन्डही खूप घट्ट आहे. भाऊ म्हणून नेहमीच ते दोघे एकमेकांना साथ देतात आणि एकमेकांच्या यश अपयशात एकमेकांसोबत असतात. तर तुम्हाला पृथ्वीकचा हा लहानपणीचा फोटो आवडला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इकडे बाहेर बाहेर तू बाहेर काय छापलंयस बघतोय बाहेर काय छापलंयस तू? अण्णा मानवेंद्र तुमच्या गळ्यात साखळी घालून मी तुम्हाला फिरवायचे आणि तुम्ही कधीही भटक्या कुत्र्यांच्या मागे लागला नाही. छान लिहिलंयस तू माझ्या वडिलांच्या बाबतीत. छान लिहिलंयस. पुढे बघ, तुम्ही घरात कुठेही शिकरायचं नाही. पेपर धरते तुला धरता तू धरत धरत. तुम्हाला शी लागल्यावर बाहेर जाऊन तुमचं ठरलेलं झाड होतं बांबूचं तिकडे जाऊन तुम्ही पायवर करायचं. विज्युअलाइज होत रे अन्न, विज्युअलाइज होत ना रे अन्न केलं आमचे. असं बोलशील तू अण्णांबद्दल? मला खरंच खरंच माफ करा, मी माफी मागतो तुमची. पण हे जे काही वर्णन तुम्ही करताय, जे तुम्हाला व्हिज्युअल होते, हे सायरस जीन बद्दलचं आहे. परफेक्ट, एक्झॅक्टली. हे वर्णन सायरस आहे पण नाव अण्णा मानवेंद्रचं आहे. काय व्हाट रबेश. पुढे काय छापलंयस तू? आणखी छापलंय. अरे अरे म्हणजे बघ पुढे बघ. अण्णा मानवेंद्र केलं की शेपटी हलवत धावत यायचा. कोण सायंटिस्ट इकडे म्हटलं धावत येतो रे. सायंटिस्ट बघितलंच आयुष्यात असं कधी? काय लिहिलंयस तू? पुढे वाच, पुढे वाच. अरे बापरे, मोठा परिचय लिहिलंयस तू. वाच. अण्णा मानवेंद्र तुम्ही कुत्ते की दूम या सिनेमात चपळाईने सीन दिलेले होते. तुम्ही तोंडात चप्पल घेऊन शेपटी हलवत व्हिलनच्या मागे पळालेला सीन अजूनही लोकांच्या लक्षात आहे. माझ्या अण्णांनी अशी चप्पल घेऊन व्हिलनच्या मागे धावले होते का अण्णा? मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.